गुड मॉर्निंग। आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट यामधील सेकंड युनिट अभ्यासूया। सेकंड युनिट आहे ऍब्झर्वेशन ऑफ कंपनीज, कंपन्यांचे सविलियन। प्रथम मागचं जो युनिट होतं आपलं कंपन्यांचे समिश्रण अमलगमेशन ऑफ कंपनीज, त्यावरती थोडं आपण डिस्कस करूया आणि त्यानंतर सविलियन ऍब्झर्वेशन म्हणजे काय ते बघूया। बघतो आपण की कंपन्या ज्या आहेत, अनेक कंपन्या एकत्र येतात, त्या एकत्र येण्यामागचे जे त्यांचे उद्देश आहे किंवा जे काही कारण आहे ते आपण प्रथम अभ्यासूया। कारण की ते कंपन्या एकत्र का येतात, त्यांचा उद्देश काय आहे, तर संमिश्रण किंवा सविलियन होत असताना जेव्हा कंपनी एकत्रित येतात त्यामागील त्यांचा उद्देश आहे। पहिला जो उद्देश आहे, आपसातील गडेकापू स्पर्धा समाप्त करणे। कारण आज बघतो आपण की बिझनेस म्हटलं, व्यवसाय म्हटलं, तर असं कुठलाही एकटाच व्यवसाय एकाच याचं उत्पादन करत नाही किंवा त्याची तो विक्री करत नाही, तर असे अनेक उत्पादक असतात आणि अनेक विक्रेते असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झालेली असते। त्यामुळे कसं की ते जर एकत्र आले तर त्यांचे त्यांच्यामध्ये असणारे जे स्पर्धा असतील ते कमी होईल। दुसरं जे कारण आहे, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून उत्पादन खर्चात कपात करणे व मोठ्या प्रमाणावरील व्यवसायाचे फायदे मिळविणे। तर साहजिकच आहे, बघतो आपण की अनेक कंपन्या जर एकत्र आले किंवा तर त्यांचं कळेल की उत्पादन खर्चामध्ये कपात होईल आणि त्याची उत्पादनाची क्षमता जी आहे किंवा उत्पादनाची मात्रा ती वाढेल। तिसरं जे कारण आहे किंवा उद्देश म्हणून आपण त्याचं, मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाची गरज पूर्ण करणे। चौथं जे उद्देश आहे, उत्पादित वस्तूंची किंमत व बाजारपेठेवर नियंत्रण मिळवणे। पाचवा उद्देश आहे, मोठ्या प्रमाणावर भांडवल एकत्रित आणून संशोधन खर्च तज्ज्ञांचा सेवा उपलब्ध करून घेणे। मोठ्या प्रमाणावरील जाहिरात आणि अत्याधुनिक तंत्र व यंत्रसामग्रीचा वापर करणे। सहावं जे उद्देश आहे, जागतिकीकरण व मुक्त बाजारपेठेचे फायदे मिळवणे। आणि शेवटचं जे उद्देश आहे, मुख्य उद्देशापैकी, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सामना करण्यासाठी देशांतर्गत उद्योगांची एकत्रीकरणाद्वारे स्पर्धात्मकता वाढविणे। तर बघतो आपण की कंपन्यांचं जेव्हा संमिश्रण होत असतो किंवा सविलन होत असतो त्यामागचं जे उद्देश आहे त्यांचं, की आपण जे आता डिस्कस केलं त्या कारणामुळे कंपन्यांचा काय असतो, काही संमिश्रण होत असतो आणि त्यांचं सविलियन होत असतो। कंपन्यांच्या एकत्रीकरणाचे समिश्रण आणि सविलन हे दोन मार्ग आहेत। बघतो आपण की याच्यामध्ये एक तर त्यांचं कंपन्यांचं समिश्रण होत असतो आणि दुसरं जे आहे सविलियन। तर त्यामुळे आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये आपण बघितलं की अकाउंटिंग फॉर अमलगमेशन, कंपन्यांचे समिश्रण, आणि दुसरं युनिट आहे आपलं कंपन्यांचे अकाउंटिंग फॉर ऍब्झर्वेशन, कंपन्यांचे सविलियन। तर ह्यामध्ये प्रथम आपल्याला की समिश्रण म्हणजे काय नेमकं आणि सविलियन म्हणजे काय हे आपल्याला समजणे, त्याचा अर्थ समजणे फार गरजेचं आहे। कारण की बघतो की दोघांचं समिश्रण आणि सविलन यामध्ये बघतो आपण की जे दोन पक्ष असतात, क्रेता आणि विक्रेता, दोन्ही पक्ष असतात, त्यामुळे समिश्रण आणि सविलनमध्ये क्रेता कंपनी कोण आणि विक्रेता कंपनी कोण हे समजणं फार गरजेचं आहे। तर त्यामुळे आज आपण प्रथम समिश्रण म्हणजे काय त्याची व्याख्या बघूया। समिश्रणाची व्याख्या अमलगमेशन, एकाच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या आपल्या व्यवसायाचे निस्तारण लिक्विडेशन करून तो व्यवसाय खरेदी करण्यासाठी
एका नवीन कंपनीची स्थापना करतात तेव्हा त्याला समिष्टन असे म्हणतात. वेन टू आर मोर कंपनीज कॅरिंग ऑन सिमिलर बिझनेस गो इन टू लिक्विडेशन अँड अ न्यू कंपनी इज फॉर्म टू टेक अवर देअर बिझनेस इट इज कॉल्ड अमलगमेशन. तर समिष्टनच्या व्याख्यामध्ये काय म्हटलं आहे की एकाच प्रकारचा व्यवसाय करणार आहे. बघतो आपण की दोन किंवा दोनपेक्षा जे जास्त कंपन्या असतात त्या कंपन्यांचा व्यवसाय जे कसा चालला पाहिजे ते एकाच प्रकारचे चालला पाहिजे. त्यामुळे एकाच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या आपल्या व्यवसायाचे निस्तारण लिक्विडेशन करत असतात. लिक्विडेशन म्हणजे काय तर हे तुम्ही लास्ट इयरला तुम्ही सेकंड इयरला शिकलात लिक्विडेशन अकाउंट. त्यामुळे बघतो आपण की जे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्या आपल्या व्यवसायाचे निस्तारण करून घेतात तो व्यवसाय खरेदी करण्यासाठी. आणि बघतो जे जुन्या कंपन्या आपण म्हणून जे ज्या ज्या कंपनीचं निस्तारण होत असतो ते जुन्या कंपन्या त्यांचं निस्तारण होत असतो आणि त्यांचा व्यवसाय खरेदी करण्यासाठी ते काय करतात एक नवीन कंपनीची स्थापना करतात तेव्हा त्याला समिश्रण असे म्हणतात. उदाहरणार्थ बघूया आपण की समिश्रण ए कंपनी आहे आणि बी कंपनी ही दोन कंपनी आधीपासूनच व्यवसाय करत असतात आणि या दोन्ही कंपन्यांचं व्यवसाय हे सारखे आहे. गुड मॉर्निंग साहेब. या दोन कंपन्यांमध्ये बघतो आपण की या दोन कंपन्यांचं अमलगमेशन होऊन आलेलं आहे त्यामुळे बघतो आपण की ते ए कंपनी आणि बी कंपनी हे काय करतात की आपल्या व्यवसायाचं निस्तारण करून घेतात आणि या दोन्ही कंपन्यांचं व्यवसाय खरेदी करण्यासाठी एक नवीन कंपनी ते स्थापन करतात. त्यामुळे आपण म्हणूया की नवीन कंपनी जी स्थापन करतात त्या कंपनीला म्हणून आपण सी कंपनी. ठीक आहे, ही झाली तुमची नवीन कंपनी सी कंपनी न्यू कंपनी. आणि ए कंपनी आणि बी कंपनी आता हे काय दिसतात आपल्याला की आधीपासून ते अस्तित्वामध्ये आहेत त्यामध्ये ओल्ड कंपनी आहेत हे ओल्ड कंपनी. आणि जे ओल्ड कंपनी आहेत ए कंपनी आणि बी कंपनी हे दोन्ही कंपनी आधीपासून अस्तित्वामध्ये असतात. या दोन्ही कंपन्या काय करतात की आपल्या व्यवसायाचं निस्तारण करून घेतात आणि यांचं व्यवसाय खरेदी करण्यासाठी एक नवीन कंपनीची स्थापन करतात आणि ती कंपनी नवीन स्थापन केली असते ती न्यू कंपनी असते. त्यामुळे बघतो आपण इथे की ए कंपनी आणि बी कंपनी या दोन्ही कंपन्यांचं व्यवसाय जे आहे व्यवसाय कोण खरेदी करतो ही न्यू कंपनी. म्हणजे आपण बघतो इथे की आपण जी नवीन कंपनी घेतली इथे सी कंपनी ही सी कंपनी काय करतो ए कंपनीचा व्यवसाय आणि बी कंपनीचा व्यवसाय खरेदी करतो. व्यवसाय खरेदी करणे म्हणजेच काय की त्या कंपनीचं असेट्स आणि लायबिलिटीज स्वीकारणे. त्यामुळे सी कंपनी काय करेल ए कंपनीचं असेट खरेदी करेल आणि त्याची देयता जी असेल लायबिलिटी स्वीकारेल. त्याच पद्धतीने बघतो आपण की बी कंपनीसुद्धा तो काय करेल असेट्स तो खरेदी करेल आणि लायबिलिटीज तो स्वीकारेल. तर अशा पद्धतीने बघतात की कंपन्यांचे जे समिश्रण की इथे अस्तित्वात असणाऱ्या म्हणजे जे जुनी कंपन्या असतात दोन किंवा दोनपेक्षा जास्त ते एकत्र येत असतात आणि आपल्या कंपन्यांचं काय करतात ते निस्तारण करून घेत असतात आणि अनेक नवीन कंपनीचे स्थापन करत असतात त्या त्याला म्हणतात समिश्रण. तर आपण उदाहरणाद्वारे बघितलं आपण की इथे बघतो आपण की आधीपासून अस्तित्वात असणारी ए कंपनी एक आहे आणि बी कंपनी आहे या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हे काय सारखं आहे. ते दोन्ही कंपन्या आपल्या व्यवसायाचे निस्तारण करून घेतात आणि एक नवीन कंपनी स्थापन करतात ती कंपनी आहे सी कंपनी. आणि ही सी कंपनी काय करतो ए कंपनीचं आणि बी कंपनीचं व्यवसाय खरेदी करतो म्हणजे या दोन्ही कंपन्यांचं असेट्स अँड लायबिलिटीज तो खरेदी करतो. त्यामुळे आता इथे खरेदी कोण करत आहे सी कंपनी. त्यामुळे आपण याला म्हणू परचेसिंग कंपनी. ए कंपनी आणि बी कंपनी हे काय करतात आपला व्यवसाय विक्री करतात त्याला आपण म्हणू वेंडर कंपनी. हे विक्रेते कंपनी आहेत वेंडर कंपनी. त्यामुळे इथे बघतो आपण उदाहरणामध्ये की ए कंपनी ही विक्रेता कंपनी आहे बी कंपनी ही विक्रेता कंपनी आहे
आणि सी कंपनी ही नवीन फॉर्म केलेली आहे, काय ती क्रेता कंपनी. त्यानंतर कंपन्यांचे संविलयन, ऍब्झॉर्प्शन. आता बघूया आपण की संविलयन म्हणजे काय, संविलयनची व्याख्या काय आहे. अस्तित्वात असलेली कंपनी तशाच प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या एक किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांचा त्यांच्यात झालेल्या करारानुसार व्यवसाय खरेदी करते तेव्हा त्याला संविलयन असे म्हणतात. काय दिलं आपल्याला डेफिनेशन? अस्तित्वात असलेली कंपनी तशाच प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या एक किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांचा त्यांच्यात झालेल्या करारानुसार व्यवसाय खरेदी करते तेव्हा त्याला संविलयन असे म्हणतात. वेन एन एक्झिस्टिंग कंपनी टेक ओव्हर द बिझनेस ऑफ वन ऑर मोर एक्झिस्टिंग कंपनीज इट इज कॉल्ड ऍब्झॉर्प्शन. तर इथे बघतो आपण की इथेसुद्धा बघतो आपण की जे कंपन्या असतात ज्यांच्यामध्ये संविलयन घडून येत असतो ते कंपन्यासुद्धा काय असतात, आधीपासून अस्तित्वात असतात. जसं आपण बघितलं इथे की समिश्रणामध्ये काय असते की जे जुन्या कंपन्या असतात ते आधीपासून अस्तित्वात असतो, तर जी नवीन जी खरेदी करणारी जी कंपनी असते ती आधीपासून अस्तित्वात नसतो, तर ती नव्याने आपण फॉर्म केलेली असते. तर इथे बघतो आपण की अस्तित्वात असलेली कंपनी तशाच प्रकारच्या, परत बघतो आपण की जे ज्यांचं संविलयन होऊन राहिलं त्यांचा व्यवसाय कसा असतो, एक सारखा असतो, एकाच प्रकारचा असतो. व्यवसाय करणाऱ्या एक किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या त्यांच्या झालेल्या करानुसार त्यांच्यामध्ये जे जेव्हा आपण बघतो की असेट्स किंवा लायबिलिटीज खरेदी करत असताना त्याच्यामध्ये जो काही करार झाला असेल त्या करारानुसार त्याचा व्यवसाय तो खरेदी करते तेव्हा आपण त्याला काय म्हणूया, संविलयन असे म्हणूया. हॅलो, येत आहे ना क्लिअर आवाज? असं समज समजून राहिलं ना, येत ना आवाज क्लिअर? हा ठीक आहे. दुसरी आवाज आली क्या मेरे सिवा किसी के बोलने की? तर या अगोदर आपण बघितलं की समिश्रण म्हणजे काय, ठीक आहे. समिश्रणामध्ये बघितलं आपण की दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्या एकत्रित येऊन एक नवीन कंपनी असते स्थापन करतात, ठीक आहे ना. तर इथे बघतो की समिश्रणामध्ये काय असते की जे विक्रेता कंपनी असतात ते आधीपासून अस्तित्वात असतात आणि ते जुन्या कंपन्या काय करतात, त्यांचं व्यवसायाचं निस्तारण करून घेतात आणि एक नवीन कंपनीचं स्थापन करतात. नवीन कंपनी कशासाठी स्थापन करतात की आपल्या व्यवसायात खरेदी करण्याकरिता. त्यानंतर आहे आपलं संविलयन ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शनची जे डेफिनेशन आहे किंवा त्याचा अर्थ म्हणूया आपण, काय म्हणतो, अस्तित्वात असलेली कंपनी तशाच प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या एक किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांचा त्यांच्यात झालेल्या करारानुसार व्यवसाय खरेदी करते तेव्हा त्याला संविलयन असे म्हणतात. इथे काय म्हटलं की अस्तित्वात असलेली कंपनी, याचा अर्थ काय की जे काय कंपन्या त्यांचं संविलयन होऊन राहिलेलं ते आधीपासूनच अस्तित्वामध्ये असतात आणि त्यांचा जो व्यवसाय असतो तो व्यवसाय कसा असतो, एकसारखा असतो. असे एक किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांचा त्यांच्यात झालेल्या करारानुसार, त्यामुळे अस्तित्वात असलेल्या कंपनी त्यांचा व्यवसाय एकसारखेच आला पाहिजे आणि जे एक किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या ह्या कंपनीमध्ये काय असते त्यांच्यामध्ये झालेला एक करार झाला असतो की खरेदी विक्री तर करत असताना कसं की जो काही करार होत असतो, असेट्स किती खरेदी करायला बघ किंवा कुठली देता स्वीकारावी, तसंच जे काय त्यांचं जे असेल व्यवसाय खरेदी करता वेळेस किंवा विक्री करता वेळेस जो काही करार झाला असेल त्या कंपनीमध्ये काय असते त्यांच्यामध्ये करार झाला असतो आणि करारानुसार व्यवसाय खरेदी करते तेव्हा त्याला संविलयन असे म्हणतात. वेन एन एक्झिस्टिंग कंपनी टेक ओव्हर द बिझनेस ऑफ वन ऑर मोर एक्झिस्टिंग कंपनी इट इज कॉल्ड
ऍब्जॉर्प्शन. परत आपण याचं उदाहरण बघूया. ऍब्जॉर्प्शन काय म्हटलं होतं आपल्याला, की अस्तित्वात असणारी कंपनी आणि त्यांचा व्यवसाय कसा एकसारखा. जसं आपण बघतो, आपण इथे ए कंपनी आहे आणि बी कंपनी, ए कंपनी आणि बी कंपनी, हे दोन कंपनी आहेत. या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय कसा एकसारखा आहे आणि ही दोन्ही कंपनी काय दिसतं आपल्याला, ए कंपनी आणि बी कंपनी आधीपासूनच अस्तित्वामध्ये आहेत. ठीक आहे, त्यामुळे बघतो आपण की ते काय म्हटलं आहे डेफिनेशनमध्ये, की अस्तित्वात असणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचा व्यवसाय एकसारखा असायला पाहिजे आणि एक किंवा एकपेक्षा जास्त कंपन्या, यामध्ये जो करारानुसार त्यांचं जे काय खरेदी खरेदीचा व्यवहार होत असतो त्याला आपण म्हणतो संविलियन. इथे बघतो आपण की ए आणि बी कंपन्या आहेत, हे दोघांचा व्यवसाय एकसारखा आहे, यांच्यामध्ये कसं खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो, त्यामुळे या दोन कंपन्यांमध्ये काय असते करार होत असतो, या दोघांमध्ये काय असतो करार होत असतो. परंतु बघतो आपण इथे की आता इथे खरेदी कोण करतो आणि आपला व्यवसाय कोण खरेदी करतो, तर इथे संविलियनमध्ये बघतो आपण की दोन्ही कंपनी एकसारखे असतात. एक कंपनी दुसऱ्या कंपनीचं असेट खरेदी करतो, तर कुठली कंपनी असेट खरेदी करतो, तर बघतो आपण इथे की ए कंपनी आणि बी कंपनी हे दोन्ही कसं सारखे आहेत, दोघांचा व्यवसाय सारखा आहे. परंतु इथे बघतो आपण की ए कंपनी एक बघतो आपण ही स्ट्रॉंग नाही, ही वीक आहे, वीक कंपनी आहे आणि ही स्ट्रॉंग कंपनी आहे, ही स्ट्रॉंग कंपनी. त्यामुळे काय करेल की ए कंपनी कमजोर असल्यामुळे किंवा तिची आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे आणि बी कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यामुळे ए कंपनी काय करेल की आपला व्यवसाय ही काय करेल बी कंपनीला विकेल, म्हणजे ए कंपनी ही काय करेल बी कंपनीमध्ये इन्क्लूड होईल. त्यामुळे काय दिसणार होतो इथे की बी कंपनी ही आधी म्हणजे जसे हे झाले की तुमची परचेसिंग कंपनी क्रेता कंपनी आणि ही आहे तुमची विक्रेता कंपनी. विक्रेता कंपनी कोणाला म्हणायचं की जी कंपनी वीक असेल ती कंपनी असेल विक्रेता कंपनी आणि जी कंपनी स्ट्रॉंग असेल ती स्ट्रॉंग कंपनीला म्हणू आपण क्रेता कंपनी. ठीक आहे, त्यामुळे स्ट्रॉंग कंपनी काय करेल की वीक कंपनीचं व्यवसाय खरेदी करेल. व्यवसाय खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीचं असेट्स खरेदी करणे आणि त्या कंपनीचे देयता स्वीकारणे. तर त्यामुळे बघतो आपण इथे की वीक कंपनी ए कंपनी ही विक्रेता कंपनी काय करतो की बी कंपनीला आपला व्यवसाय विकत असतो, याचाच अर्थ की ई कंपनी या बी कंपनीमध्ये इन्क्लूड होत असतो. या प्रकारच्या व्यवहाराला आपण म्हणू संविलियन. ठीक आहे, त्यामुळे म्हटलं आहे की अस्तित्वात असलेली कंपनी तशाच प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या एक किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांचा त्यांच्या झालेल्या करारानुसार व्यवसाय खरेदी करते तेव्हा त्याला संविलियन असे म्हणतात. त्यानंतर बघूया की आपण या आधी आपण डिस्कस केलं की समिश्रण आणि संविलियन, मग या समिश्रण आणि संविलियनमध्ये काय फरक आहे की नाही, त्या दोघातला आपण फरक जाणून घेऊया. समिश्रण व संविलियनची स्पष्ट कल्पना यावी याकरिता आपण या दोघांमधला फरक काय आहे ते बघून घेऊया. समिश्रण अमलगमेशन आणि संविलियन ऍब्जॉर्प्शन या दोघातला फरक जर आपण फरकाचा आधार जर घेतला समाप्ती, तर समिश्रणामध्ये अमलगमेशनमध्ये काय असतं, अस्तित्वात असलेल्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांचे निस्तारण होते. तर बघतो आपण की समिश्रणामध्ये जे कंपन्या आधीपासूनच अस्तित्वात असतात त्या कंपन्या किंवा त्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या जी असतील त्या कंपन्यांचं काय असतं निस्तारण होत असते, म्हणजे ते कंपन्या तिथे समाप्त होत असतात. तर संविलियनमध्ये काय दिसतो,
अस्तित्वात असलेल्या कंपन्यांपैकी आर्थिक स्थिती चांगली असलेली कंपनीच कायम राहते व इतर कंपन्यांचे निस्तारण होते. कंपन्यांची बघतो आपण की समिश्रणमध्ये आणि सवलीमध्ये कंपन्या ज्या असतात, तर कोणत्या कंपन्यांची समाप्ती होतो तर बघतो आपण इथे की समिश्रणमध्ये काय की जे कंपनी आधीपासूनच अस्तित्वामध्ये असतो अशा सर्व कंपन्यांचं काय होतं इथे त्यांचं निस्तारण होते म्हणजे त्यांची समाप्ती होते. तर सवलीमध्ये काय अस्तित्वात असलेल्या कंपन्यांपैकी की जसं बघतो की द तीन कंपन्या तीन कंपन्यामध्ये सविलन घडून येत आहे तर तीन कंपनी कुठले ए बी आणि सी. तर इथे बघतो आपण की सी कंपनी स्ट्रॉंग कंपनी आहे आणि ए आणि बी कंपनी वीक कंपनी आहे, त्यामुळे काय होणार ए कंपनी आणि बी कंपनी हे सीमध्ये इन्क्लूड होतील. ते काय होतील सीमध्ये इन्क्लूड होतील, त्यामुळे आपण त्याला म्हणू की अस्तित्वात असलेल्या कंपन्यांपैकी आर्थिक स्थिती चांगली असलेली कंपनी. जसं आपण घेतलं उदाहरणामध्ये की आर्थिक कंपनी कोण्या कंपनीचं चांगली आहे सी कंपनीचं, चांगली असलेली कंपनीच कायम राहते व इतर कंपनीचं निस्तारण होत असते. तर त्यामुळे बघतो आपण की जसं उदाहरणामध्ये घेतलं आपण ए कंपनी बी कंपनी आणि सी कंपनी, या तीन कंपनीपैकी सी कंपनी ही स्ट्रॉंग कंपनी आहे आणि ए आणि बी कंपनी ही वीक कंपनी आहेत, त्यामुळे सी कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि हे तिन्ही कंपन्या आधीपासूनच अस्तित्वामध्ये आहेत, त्यामुळे सी कंपनीचं आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे ही कंपनी कायम राहील. आणि बाकी जे वीक कंपन्या जे दिसतो आपल्याला ए आणि बी कंपनी, त्या दोन कंपन्यांची आर्थिक स्थिती ही चांगली नाही, त्यामुळे त्या दोन्ही कंपन्यांचं निस्तारण होईल आणि त्या कंपनीचं जिथे समाप्त होईल. हे झालं पहिला आधार समाप्ती. त्यानंतर दुसरं घेऊया खरेदी. समिश्रणामध्ये नव्याने स्थापन केलेली कंपनी जुन्या कंपन्यांचा व्यवसाय खरेदी करते. आपण बघितलं की समिश्रणामध्ये ए आणि बी कंपनी घेतला, आपण ए आणि बी कंपनी जुनी कंपनी आहेत आणि एक नवीन कंपनीचं स्थापन करते सी कंपनी. तर इथे काय आता खरेदी कोण करते की जी कंपनी नवीन असते ती कंपनी काय करते जुन्या कंपनीचा व्यवसाय खरेदी करते. हे कुठे चालतो होत असते असं समिश्रणामध्ये. तर सविलयनामध्ये बघतो आपण की ऍब्झॉर्प्शनमध्ये आर्थिक स्थिती चांगली असलेली कंपनी इतर कंपन्यांचा व्यवसाय खरेदी करते. ज्या कंपनीचं आर्थिक स्थिती जी कंपनी स्ट्रांग आहे ही कंपनी काय करते वीक कंपन्यांचा व्यवसाय खरेदी करत असते. त्यामुळे बघतो आपण की समिश्रण आणि सविलयनामध्ये खरेदी कोण करते तर समिश्रणामध्ये बघतो आपण की जी नवीन कंपनी आपण फॉर्म केली ती नवीन कंपनी व्यवसाय खरेदी करते. तर सविलयनामध्ये काय असते की जी कंपनी स्ट्रांग असते ती कंपनी काय करते बाकी कंपन्यांचा व्यवसाय खरेदी करते. तिसरा जो फरक घेऊ आपण क्रेता कंपनीचे अस्तित्व. तर बघतो आपण की समिश्रणामध्ये आणि सविलयनामध्ये क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी असतो, तर या समिश्रणामध्ये आणि सविलयनामध्ये क्रेता कंपनीचे अस्तित्व काय आहे. तर बघता की समिश्रणामध्ये अस्तित्वात असलेल्या जुन्या कंपन्यांचा व्यवसाय खरेदी करण्यासाठी क्रेता कंपनीची मुद्दाम स्थापना केली जाते, म्हणजेच नवीन कंपनी समिश्रणाचे वेळीच अस्तित्वात असते. कारण बघतो आपण इथे की जे क्रेता कंपनी असते ही क्रेता कंपनी आधीपासून समिश्रणामध्ये आधीपासून अस्तित्वात नसते, तर ते जुन्या कंपन्यांचं काय व्यवसाय खरेदी करण्यासाठी क्रेता जी कंपनी असते त्याची मुद्दाम काय केली जाते त्याची निर्मिती केली जाते स्थापना केली जात असते आणि ही नवीन कंपनी काय करते त्या जुन्या कंपन्यांचं व्यवसाय खरेदी करते. तर सविलयनामध्ये बघतो आपण सविलयनात क्रेता कंपनी ही पूर्वीपासूनच अस्तित्वात असते व तिचा व्यवसाय ही पूर्वीपासूनच सुरू असते. तर सविलयन ऑब्झर्वेशनमध्ये बघतो आपण की जी क्रेता कंपनी असते ही क्रेता कंपनी नव्याने निर्माण केलेली नसते, तर ती आधीपासूनच ती अस्तित्वात असते. ती स्ट्रांग असल्यामुळे ती काय करते की बाकीची वीक कंपन्या त्यांचं काय व्यवसाय खरेदी करत असते. त्यामुळे बघतो आपण की सविलयनामध्ये जी क्रेता कंपनी असते ही का असते ते पूर्वीपासूनच अस्तित्वात असते आणि तिचा व्यवसाय ही पूर्वीपासूनच सुरू असतो. त्यानंतर चौथा जर मुद्दा आपण घेतला फरकाचा कंपन्यांची आर्थिक स्थिती, तर समिश्रणामध्ये बघतो आपण की समिश्रणात एकत्रित येणाऱ्या कंपन्यांची आर्थिक स्थिती जवळपास सारखीच असते. अमलगमेशनमध्ये बघतो आपण जे एकत्रित येतात आणि एक नवीन कंपनी स्थापन करतात, याचा अर्थ काय की जेव्हा एकत्रित येतात म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती जी असते
वीक असतो आणि त्यांची जेवढे एकत्र येत असतात दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्या सर्वांची जी आर्थिक स्थिती जी असते ही जवळपास सारखीच असते. तर संविलयनामध्ये बघतो आपण इतर कंपन्यांचा व्यवसाय खरेदी करणारी क्रेता कंपनी आर्थिकदृष्ट्या सुदृढ असते. तर इथे बघतो आपण की अस्तित्वात असणाऱ्या जी कंपन्या असतील त्यापैकी जी स्ट्रॉंग कंपनी असते तिची आर्थिक स्थिती सुदृढ असते, परंतु जे इतर कंपन्या असतात त्यांचा आर्थिक स्थिती ही जवळपास ती सारखीच असते, वीक असतो. त्यामुळे ते काय करतात स्ट्रॉंग कंपनीमध्ये ते इन्क्लूड होत असतात. त्यानंतर निर्मिती बघूया. समिश्रणामध्ये या जुन्या सर्व कंपन्यांचे निस्तारण होऊन नवीन कंपनीची निर्मिती होते. आपण बघितलं डिस्कस केलं आहे की समिश्रणामध्ये काय की जुन्या जे कंपन्या असतात आधीपासून जे अस्तित्वात असणारे जे कंपन्या असतात त्या सर्व कंपन्यांचा काय असतो निस्तारण होत असतं, लिक्विडेशन होत असतो आणि नवीन कंपनीची स्थापना करत असतात किंवा निर्मिती होत असते. तर संविलयनामध्ये काय असतो की यात क्रेता कंपनी सोडून इतर कंपन्यांचे निस्तारण होते परंतु कोणत्याही नवीन कंपनीची निर्मिती होत नाही. इथे बघतो आपण की संमिश्रणामध्ये जी क्रेता कंपनी असते ती नवीन कंपनी असते आणि तिची नवीन कंपनीची निर्मिती होत असते. तर संविलयनामध्ये बघतो आपण की इथे जी क्रेता कंपनी असते क्रेता कंपनी सोडून इतर सर्व कंपन्यांचं निस्तारण होत असतो आणि जी क्रेता कंपनी असते त्या क्रेता कंपनीची ती निर्मिती केली जात नसतो, कारण की क्रेता कंपनी आधीपासूनच ते काय असते अस्तित्वात असते, परंतु ती स्ट्रॉंग असल्यामुळे बाकी कंपन्या त्या स्ट्रॉंग कंपनीमध्ये का होत असतात ते इन्क्लूड होत असतात. आणि शेवटचा मुद्दा घेऊ आपण यामध्ये फरकाचा भागधारक. बघतो आपण की संमिश्रणामध्ये आणि संविलयनामध्ये कंपन्या म्हटलं तर त्यांचे शेअर होल्डर असतात, भागधारक असतात. अमलगमेशन संमिश्रणामध्ये समिश्रित होणाऱ्या कंपन्यांचे भागधारक हेच साधारणतः नवीन कंपनीचे भागधारक असतात. इथे बघतो आपण की संमिश्रणामध्ये की जे एकत्रित येऊन ज्यांचं बघतो आपण की ज्यांचं काय संमिश्रण घेऊन येत आहे तर यामध्ये बघतो की जे एकत्रित येणारे जे कंपन्या असतात त्या कंपन्याचेच भागधारक हे काय असतात साधारणतः नवीन कंपनीचे काय असतात ते भागधारक असतात, कारण की नवीन कंपनी स्थापन केलेली असते त्यामुळे जुन्याच कंपन्याचे जे भागधारक त्यामध्ये असतात. परंतु संविलयनामध्ये बघतो आपण की विलीन होणाऱ्या जुन्या कंपन्याचे भागधारक व्यवसाय खरेदी करणाऱ्या क्रेता कंपनीचे भागधारक नसतात, कारण ही कंपनी पूर्वी स्थापन झालेली असते. कारण बघतो आपण की ही नवीन कंपनी काय असते ही क्रेता कंपनी असते आणि ही नवीन कंपनी आधीपासून अस्तित्वात नसतो, त्यामुळे बघतो आपण की साधारणतः जे विक्रेता कंपनी असतात त्याच कंपनीचे नवीन कंपनीचे भागधारक असतात संमिश्रणामध्ये. परंतु संविलयनामध्ये काय दिसतो आपल्याला की क्रेता कंपनी जी असते आधीपासून अस्तित्वात असते त्यामुळे त्या कंपनीचे भागधारक असतात. त्यामुळे म्हटलं आहे की विलीन होणाऱ्या कंपन्याचे भागधारक म्हणजे जे कंपन्या स्ट्रॉंग कंपनीमध्ये इन्क्लूड होतात त्या कंपन्याचे भागधारक व्यवसाय खरेदी करणाऱ्या विक्रेता कंपनीचे भागधारक नसतात, कारण ही कंपनी पूर्वीपासून स्थापन झालेली असते. तर संविलयनमध्ये काय क्रेता कंपनी काय असते ही आधीपासून स्थापन झालेली असते. ठीक आहे, तर आपण इथे संमिश्रण म्हणजे काय संविलयन म्हणजे काय आणि संमिश्रण आणि संविलयन या दोघातला फरक बघितलं. त्यानंतर आज आपण इथेच आजचा जो लेक्चर आहे की यामध्ये आपण बघितलं की संमिश्रण संविलयन आणि या संमिश्रण आणि संविलयन या दोनमधला फरक. तर आपण आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. त्यानंतर सर्वांनी आपलं ज्यांना कोणाला प्रश्न विचारत असेल यावरती तर त्यांनी आपला माईक ऑन करून प्रश्न मला करू शकता.